हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना. तर झालं का नाही सगळ्यांचा चहा नाश्ता? तुमच्या पूनमताईचा चाललाय. चला आज मी टाकलेत अंडी शिजायला, टाकलेत या अंड्याचा बेत बनवायचा. वारं सुटलंय, आज वातावरण बिघडलंय जरा भाऊ बहिणींना. वारं सुटलंय ना भरपूर कालच्यापासून. पहाटं पहाटं तर पाऊस आला होता पण बंद झाला. आज आहे ना सगळं वातावरणच बिघडलंय. तुम्हाला दाखवते मी कसं झालंय आमच्याकडचं वातावरण. दाखवते मला चहा गरम करायचा आहे. काय चहा तर आज मस्त असा बेत बनवणार आहे मी. अंड्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी. ती काय झालंय ना मसाला पण संपलाय, त्याच्यामुळं जरा अवघड झालंय. चूल वाढूळ पेटवत होते बघा, चूलच पेटत नव्हती. वाढूळच्यानं चूल पेटवत होते पण चूलच पेटत नव्हती. आणि जुन्या बंगल्यात काय झालंय लय पसारा आहे, त्याच्यामुळं जुन्या बंगल्यात काय चूल पेटावलीच नाही मी बरेच दिवस झालं. तिथला सगळा पसारा काढावा लागेल. घराच्या टायमाला जे पसारा जे त्याच्यात घालून ठेवलाय ते काय थोडंस मोजकंच आणलं होतं आपल्या नवीन घरात, आणि बाकीचा पसारा सगळा जुन्या घरातच आहे आपला. लय राडा होतो ना घरात त्याच्यामुळं. तर आज असं मस्त पैकी असं अंड्याचं कालवण, गावरान अंडे आहेत. गावरान दाखवते तुम्हाला कशी काय येते. वातावरण पण कसं झालंय दाखवते आमच्याकडे. चहा गरम करायचा आहे. तर हो का आबाळ आलंय, आबाळ आहे का. टोम्या झोपलाय तिकडं. सुगरणीनं काल इथं चूल मांडले होते. हांडा भरून ठेवला पाण्याचा. चहा गरम करते. शिवण्या तर काय झोपलीच, अजून काय उठली नाही. बघूल बसा ना चहाच. गरम करते. वाऱ्यामुळं स्वयंपाक व्यवस्थित व्हाय ना. म्हणजे वाऱ्यामुळं चूल बी पेटत नव्हती. वाढवच्यानं पेटवत होते तर मी. मला नाही लय गरम लागत चहा. काय कसं वारं सुटलं आहे का. वाऱ्यामुळं गटा 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 हलतंय जाळ. आज गेलंय कामाला पाटच कामगार आमचा. आज पाटच गेलाय कामाला. राग आलाय कामगाराला. आता कामगार काय घरी राहणार नाही. अयो इजलं काय नो बाबा, धुराचा कूट झालाय. चहा प्यायला या भाऊ बहिणीनो, चहा पिते. चहा पिते. आता वाऱ्याने काय होतं माहितीये का,
باكري بازت ناي زار كتي بلاولا نا تري باكري هي بازت سناي دي لي ترى صوتو من وارد ساي باكراي لجي اتشتاكي انا ايشي بركة برون انا ان مغاتا اتا كاي زالي ثوڑا سا ماجا پشي بزارة ماجا كربي پروبلم زالي ماجا جمپر چا شلائي چا پشي كاي ازونا آلو ناي تا تجا مولا नाही तर मी कवाच बुकिंग केली असती टाकी आणि टाकी भरून आणली असती पावसा पाण्याची तर मस्त दोन टाकी आहे त्या भावा बहिणींनो दोन्ही भरून ठेवत असती पण काय टायमाला कसं आहे अडचण येती लेकरं बाळ आहे ती दोन तीन लेकरांचं बी बघावं लागतं खाणं पिणं लिहिणं नेसणं त्याच्यामुळं अडचण येती ना करणार तर किती आहे तर तुम्ही तर बघितलंय एकट्या माणसाने सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्या मग त्रास होतो ना थोडस कॉम्प्रोमाइज पण म्हणजे ही बी करावं लागतंय तडजोड करून घ्यावी लागते संसारात त्याच्यामुळं चुलीवर कराय तशी काय मी महाग नाही सरत आता हो का ऊन पडलंय चुलीवर काय स्वयंपाक करायची माहिती नाही बाई लगीन झाल्यापासून चुलीवरच करत होती उगा आता काय म्हणतात का नाही शिवण्या पाच सहा महिन्याची पोटात होती तवापासनं तवा गॅस घेतलाय शिवण्या पोटात होती तवा पाच सहा वर्ष झालं नाही तर त्याच्या आधी चुलीवरच असायचा माझा स्वयंपाक वारा असू द्या कावदान असू द्या किती तरा झाला तरी चुलीवरच करावं लागायचं तवा काय गॅस होता वय तवा कशाचं गॅस आणि कशाचं काय काढला हाल पण देवाने चांगलं झालंय आता काय काय टायमाला असं होतं की सुखाचा दिवस आल्यावर आपल्याच माणसांना आपलीच माणसं खाऊ देत नाही ती गुणाने असू द्या सगळ्या दिवसाला पाठ देत राहायची होय आज मस्तपैकी अंड्याचं कालवण दाबून करून खाणार आहे हा अंड्याचं कालवण बाजरीच्या भाकरी करते मस्त पैकी आज कामगाराच्या वाट्याचा पण स्वयंपाक करते भाऊ बहिणीनं गेलाय कामाला देऊ पैसा आपल्याला नाही तर नका का द्यायला काल काय मी स्वयंपाकच नाही केला तुम्ही तर बघितलं काय रोज 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 वैताग येतोय मला म्हणूनच काय काय टायमाला चिडी येते बघा बाकी दुसरं काय नाही माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो हो का लोकांचं काम केल्यावरच काम केल्यावाने दिसत नाही पण काहीतरी डोकं चालवून स्वतःचं का व्हायना दहा पाच रुपये येण्याजोगं काहीतरी उभा करावं असं माझं डोकं म्हणजे असं माझं सांगणं आहे पुढच्या माणसांनी बी ऐकलं पाहिजे ना की बाबा ही माणूस सांगतंय आपल्याला आपल्या भल्यासाठीच सांगतंय आपण ह्याचं दोन शब्द ऐकावत हा काय वाईट व्हावं म्हणून सांगतोय बाई मी काय म्हणते की काही बी करा पण दोन रुपये ज्यातून तुम्हाला इन्कम भेटल असं काम करा स्वतःचं करा स्वतःचा मालक व्हा जगा काय म्हणतात जगाचा गुलाम होण्यापेक्षा स्वतः मालक व्हा भलं तो फटक्या कपड्यावर का असाना पण स्वतः मालक झालेलं कसं ऐकत नाही लोकांसाठी किती जरी केलं ना तरी काय नाही स्वतः मालक व्हा दोन रुपयाचं काम दोन रुपये आपल्यातून आपल्याला कशातून मिळतील ह्याला डोकं लावा काहीतरी धंदा पाणी काहीतरी बिझनेस बिझनेसचं तर काय डोक्यात घालायजोगं नाहीच कारण की ही चाललं पाहिजे ना ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे तीच जर नाही तर बिझनेस कसा व्हायचा मग तुम्हाला तुम्ही सांगा मग आता ज्या माणसाला स्वतःच काय करता येत नाही त्याला लोकांच्याच कामाला जावं लागणार ना बरं लोकांच्या कामाला बी हित कसं आहे माहिती का दोन दिवस काम आहे आणि चार दिवस काम नाही आता मस्त दोन दिवस काम आहे आणि चार दिवस काम नाही मान्य आहे मला पण जीवन तर थांबून राहिलं नाही ना आपलं जे आपलं जीवन आहे ती तर थांबून राहिलं नाही ना जीवनाला काय करायचंय येणाऱ्या भविष्याला काय करायचंय चालू वर्तमानाला काय करायचंय तुला काम असू नाही तर नाही नसू
हाँ जीवनातला एक एक पल आपल्याला किमती है, एक एक सेकंद आपल्याला किमती है, जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला किमती है कि त्याचा वेळची वेळ उपयोग केला पाहिजे माणसाने। हाँ काय म्हणतात का नाही, दिवस जायचं निघून आणि मग परत तटायला लागायचं असं नाही जमत। येणाऱ्या भविष्य जर सुधारायचं असलं तर आपल्याला आधीच त्याची तडजोड करून ठेवावं लागेल ना। आता उद्या आज तुम्हाला सांगते तीन पोरी आहेत, तीन पोरींचं शिक्षण, त्यांची लग्न, किती पुढचा विचार केला तर लय आहे मोठा। आणि त्या विचारानेच तुम्हाला सांगते माझ्या डोक्याला एवढं टेन्शन वाढतं की बाबा मी करून करून काय करणार आहे, मी किती करणार आहे, हा माझ्याच्यानं होता होईल एवढा तर मी प्रयत्न करते संसारासाठी। बरं संसारासाठी मी एवढा प्रयत्न करते तरी पण मला आहे ना जे माझं जे जे संसारासाठी करते तीच माणूस खेचण्याचा प्रयत्न करते। जगाला खचत नाही हो मी, जग काय आपल्याला आणून देत नाही त्याच्यामुळं जगाला खचत नाही। पण ज्याच्याबरोबर आपण सात जन्माच्या काय म्हणतात का नाही गाठी बांधल्या, ज्याच्याबरोबर आपण संसार उभा करतोय त्याच माणसापासून जर आपलं खच्चीकरण होत असेल तर जगाकडून काय अपेक्षा करायची सांगा बरं तुम्ही। हा बरं आपण मला काय म्हणायचं आहे, आपण तर नाहीती नाही काय करत पण जो पुढचा माणूस करतोय त्याला बी आपण सारखा त्रास द्यायचा, मग त्याच्या डोक्यावर परिणाम होईल का राहील। हा दोन दिवसाला दुखणी, हा आज तीन पोरी आहेत काय म्हणून लागत नाही त्या तीन पोरींना। हा अहो कपड्याच्या दुकानात गेलं तर 6,000-7,000 रुपये लागतात नुसतं त्यांना कपडं घ्यायला। हा बर पैसा कमावला तर येतो या, नाही कमावल्यावर काय येतं घरी बसून। आणि डोक्या डोक्याने मी म्हणते जरा हो का, मी काय कष्टाची कामं भाऊ बहिणीनं लय मेहनतीची कामं करत नाही, मी काय अशी बाहेर कामाला कुठं जात नाही। तुम्ही बघताय मी जसं चॅनल खोललंय तसं तुम्ही बघताय, कारण की चॅनल जे आत्ता हे सोशल मीडियाच्या माध्यमापासून म्हणजे त्याच्या आधीच मी स्वतःच्या पाया उभा राहिली त्याच्यामुळं मी काय लोकाच्या कामाला जात नाही। लोकाचं काम कसं आहे हाजरीनं करायचं, दिवसभर काम करायचं आणि आपल्याला त्या आपल्या कष्टाचं काही एवढा बदला मिळत नाही, त्याच्यामुळं काही नाही काय डोकं लावून मी कामं करते आणि त्याच्यातून 4 रुपये आपल्याला जी आपल्या कष्टाचं मिळायला पाहिजे तेवढं पैसे मी मिळावते। मी घरी बसूनच सगळी कामं करते भाऊ बहिणीनं, मला कुठं कामाला जायची गरज नाही। आता एका बायाची कमेंट मी वाचली होती, नवऱ्याच्याच फोनवर वाचली होती म्हणजे ईडीवर, की ही कोणच्या कष्टाच्या कामाला जाती तेव्हा सारखी म्हणते म्या कमावलं म्या कमावलं म्या कमावलं। बाई कष्टाच्या कामाला गेल्यावरच कमावलं कमवत नाही माणूस, त्याला डोक्याचा बी वापर करावा लागतो। ती तुझ्या पैशी नसल डोकं, वैशाली मांडे का काय आहे असंच काहीतरी आहे तिचं नाव। तर कष्टाचे काम कामाला जाऊनच कमावल्यावर माणूस कमावतो असं नसतं, त्याला बुद्धीचा पण वापर करावा लागतो आणि ती बुद्धी तुझ्यापाशी नसल म्हणून तुला दिसाना, कळलं का? उगे लागली सांगायला। जी शिक्षण घेऊन मेहनतीनं पुढे आल्यात, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यात, खुर्ची बसून दिवसभर काम करतात, ती काय जातात वय खोरे टिकाव घेऊन, तेव्हा खोरे टिकाव घेऊन जाणाराला तुला सांगते अजून बी एक सांगते कष्टाची काम कराय जाणाराला, खोर टिकाव घेऊन जाणाराला आहे ना त्याचं पोटच भरत नाही, ते बाकीचं काय करणार आहे ते त्याचं पोटच भरू शकत नाही। कारण की लोकाचं जे माणूस गुलामगिरी करतो ना, जे लोकाच्या लोकाच्या कामाला जातो ना माणूस, त्याला त्याचं पोटच भरणं मुश्किल आहे, तर ते दुसरं काय करणार आहे। हा त्याच्यामुळं सांगते की आपलं स्वतःचं काय असेल ते आपलं स्वतःचं काम करायचं, ज्यातून 2 रुपये आपल्याला जास्त मिळतील नाही तर कमी मिळतील, पण स्वतःचं काम करायचं, स्वतःच्या कामासाठी लढायचं। आणि लोकाच्या कामाला गेल्यावर कोणी बसू सुद्धा देत नाही, स्वतःची बुद्धी चालवून स्वतःचं काम केलं ना तर तो माणूस जीवनात भरपूर असा पुढे जातो, किती बी काय काय करू शकतोय तो स्वतःची कामं करणारा। आणि हे दुसऱ्याचं काम करणार आहे ना ते त्याचं परिवार सुद्धा नीट सांभाळू शकत नाही। दुसऱ्याच्या गुलामगिरी जो माणूस काम करतो ना तो त्याचा परिवार सुद्धा सांभाळू शकत नाही। आज खाल्लं तर उद्याची पंचायत,
लोकांचे काम करून पैसा विकून व्यवस्थित देत नाही असं बी आहे. आता तुला काय माहिती बाई, आता आम्हाला तर तुला सांगते वावर शिवार तर नाही. आम्ही हातावलीच पोटावली माणसं आहेत, जेव्हा करल तेव्हा खाणारे. तर तुला सांगून काय फायदा, आहे ते बरं आहे, सांगण्यात काय अर्थ नसतो ग. तू काय आपली उचल लायची जीवन लावायची टाळ्याला, हे काम तुला दिलंय देवानी, आम्हाला नाही ग दिलं. आम्ही 2 रुपये आम्ही कुठनं कसं कमवू. आता रात्री मला लाईव्हला बी एका जणाची कमेंट आली की तिला हिला झोप नाही येणार, हिला पैसा कमवायचा आहे, तर दिवस आहे तर पैसा कमवायचा, त्याच्यामुळे मी पैसाच कमावणार ना. तुझ्यासारखं कुठं ह्याला त्याला वाईट बोलत बसणार आहे बाबा, ह्याला त्याला वाईट बोलत बसून आपले जीवनातला किमती वेळ नाही ना मला वाया घालवायचा, माझी विनाकारण एखाद्याला त्रास देत बसण्याचा. गावात चाललाय का रे, गावात चाललाय मग कामात चाललाय, गाव लय लांब आहे आमच्यापासून, काय जर नसलं ना तर मग आणायचं लय हिवत. तरी गाडी आहे म्हणून काय नाही, आता गाडीवर नाही तर पो शिवण्याची का चहा राहिला प्यायचा भाऊ बहिणींना बोलण्याच्या नादात. चला चहा प्यायला या सगळ्यांनी, पिती चहा गार झाला, गार झाला चहा होऊन दे, आता गार झाला तर झाला, पिती तसाच काय करता. चला मग भाऊ बहिणींनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, बाय बाय.